महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेनेमधील सत्ता संघर्ष टोकाला पोहोचला असताना भाजपला धक्का देण्याची व्यूहरचना शिवसेनेकडून आखली जात असल्याची बातमी आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याची खात्रीशीर बातमी आहे. पण तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीवर क्लिक करा. महाराष्ट्रामध्ये राजकीय वातावरण तापलं आहे. भाजप शिवसेनेमधील सत्ता स्थापनेचा तिढा सुटत नसल्याने नव्या समीकरणांचे संकेत मिळू लागले आहेत. भाजपकडून युती धर्म पाळला जात नसल्याने शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत वेगळ्या पर्यायांची चाचपणी सुरू केली आहे. भाजपला शह देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रामधील सत्तेच्या राजकारणाचा सर्वात जास्त अनुभव असलेल्या शरद पवार यांच्याशी संपर्क साधला. उद्धव ठाकरे यांनी आज शरद पवार यांना फोन केला. या दोन नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा झाली असं सूत्रांचं म्हणणं आहे. या फोन नंतर पडद्यामागच्या घडामोडींना वेग आला आहे. त्यामुळे आता शरद पवार येत्या 4 नोव्हेंबरला काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची दिल्लीमध्ये भेट घेणार आहे. त्यामुळे जर या भेटीमध्ये शरद पवार आणि सोनिया गांधी यांनी शिवसेनेसोबत मिळून सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतला तर कदाचित भाजपचं सत्ता स्थापनेचं स्वप्न भंग होऊ शकतं. त्यामुळे आता महाराष्ट्रामधील राजकारणाला एक रंजक वळण येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.